मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, मी डॉक्टर रवींद्र जावके। माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो दुपारी 3 ते 5, 3 ते 6 आहे। आता त्याला मी सुधारित वेळ केली आहे, दुपारी 3 ते 6 किंवा रात्री 9 ते 11 यावेळेतच कॉल करा। आणि कोटमी सर आहेत, त्यांना तुम्ही दुपारी 12 ते रात्री 9 यावेळेत कधीही फोन करू शकता। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, आज मी कृषिरत्न नितीन कोटमे सर यांच्याकडे आलो आहे, ज्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देखील महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला आहे। तर कोटमगाव या गावात आलेलो आहे, त्यांचा प्लॉट आहे या ठिकाणी। किती एकर सर टोटल? 3.5 एकर हा यांचा शेवा प्लॉट आहे। याच्यामध्ये त्यांनी विविध प्रयोग केलेले, काही जुने प्लॉट आहेत, काही नवीन प्लॉट आहेत, अशा पद्धतीने मिक्स शेती करतात। शिवाय 90% जवळपास 80 ते 90% यांचा ऑर्गॅनिक शेती करण्याचा कल असतो। खूपच इमर्जन्सी आली आणि जे ऑर्गॅनिकने कवर होत नसेल तर त्या ठिकाणी त्यांनी केमिकल वापरलेले आहे। त्यामुळे 80-90% हा ऑर्गॅनिक प्लॉटकडे यांचा कल आहे। या ठिकाणी आलो आहे। आणि आता आज जो आहे आठ एप्रिल रोजी आज मार्केट डाऊन झालेलं आहे, आणि बऱ्याच शेवगा मार्केट डाऊन झालेलं आहे। आणि बऱ्याच शेवगा शेतकऱ्याचे फोन येतात की सर आमच्याकडे 20 रुपयेचा आहे किंवा 18 रुपयेचा आहे, काही जणांचा 30 रुपये, काही ठिकाणी 30 रुपये सुद्धा मार्केट अजून आहे अद्याप। जिथं कमी आवक आहे त्या मार्केटला आहे, आवक ज्या ठिकाणी 30-30 रुपये सुद्धा माल चालला आहे। तर 20 रुपये ॲव्हरेज आपण पकडू की 20 रुपयाचा किलोचा माल सध्या भेटतोय। तर मार्केट डाऊन झाले त्यामुळे बरेच शेतकरी थोडेसे नाराज झालेले आहेत, कारण त्यांना अपेक्षा असते की 70-80 माल त्यांना मिळावा, 70-80 किलोचा त्यांना रेट मिळावा। तर याबद्दल आपण कोटमे सरांचं म्हणणं जाणून घेऊयात। मी 2 शब्द बोललेच, सर बोला काय म्हणता त्याच्यावर? 20 रुपये मार्केट झाले मित्रांनो, उद्या ना 20 रुपये झालं तर काही अडचण नाही ना। माला भरगच्च निघतो असा, म्हणजे जिकडे पावा तिकडे शेंगा शेंगा, कोणत्या झाडाला पावा शेंगा, पूर्ण वाऱ्यानं पण फाटे मोडणार। रोजचे आम्ही जवळजवळ 10 ते 15 किलो शेंगा जनावरांना घालतो, कारण फाट्या मोडून जातात, त्या शेंगा लूज होऊन जातात, त्या मार्केटला चालत नाही। आणि सगळ्या प्लॉटमध्ये शेंगा तोडून हैराणच हैराण, कारण याचं कारण असं आहे, हिवाळ्यात आपली सेटिंग होत नाही लवकर जास्त थंडीमुळं, आणि जिथं कमी पाऊस आहे तिथं जास्त सेटिंग होती हिवाळ्यात पण, आणि त्यांना माल पण चांगला मिळतो आणि रेट पण चांगले मिळतं। पण बाकीच्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे, बाबा रेट मिळत नाही, तर शेवग्याला 20 रुपये रेट हा आज मिळतोय आजच्या याला, पण अजून 20 ते 25 दिवसानं तुम्हाला हाच रेट 30-40-35 रुपयापर्यंत जाणार आहे। कारण बऱ्याच मित्रांचं काय झालं, या दिवसानंतर पाणी कमी होऊन जातं, बऱ्याच मित्रांचे फोन आहे ते पाणीच राहिलं नाही, यंदा दुष्काळ पण आहे, ती पण एक अडचण आहे। तर बरेच मित्र टँकरनं पण पाणी टाकताय, टँकरनं का टाकताय मित्रांनो, परवडतंय म्हणूनच टाकताय, कारण त्यांना माहिती आहे समजा 2000 पाणी टाकलं तरी तुम्हाला 5000 मिळतं, म्हणजे 3000 नफाच राहतोय। आणि या दिवसात शेतकऱ्याच्या खिशात 2 पैसे यायला पण सगळ्यात महत्त्वाचा शेवगाच। तर मी गेले 20 ते 22 वर्षाचा माझा अनुभव आहे शेवगा शेतीचे, तुम्ही आकडे बघितले या दिवसात बाजार कमी झाला, कारण सगळीकडे ऊन भरपूर पडतं फेब्रुवारीनंतर, आणि गुजरात पण पट्टा चालू होतो, कर्नाटक पण चालू होतो, आणि खालचा मद्रास पण चालू होऊन जातो, त्याच्यामुळं सगळी आवक अशी फुल होऊन जाते। आणि हिवाळ्यात जे शेंगा खायचं प्रमाण आहे ते जास्त असतं, उन्हाळ्यात थोडा माणूस कमी शेंगा खातं, कारण चव तीच असती, पण कारण हिवाळ्यात जी थंडीमध्ये जे आपण खाऊ शकतो ते उन्हाळ्यात खाऊ शकत नाही, त्याच्यामुळं पण रेट खडे कमी होतात, आणि प्रत्येक भाजीपाल्याचे रेट कमी होतात। तुम्ही नीट अभ्यास करा मित्रांनो, आणि 20 रुपये किलोचा भाव झाला, क्विंटलचा भाव 2000 झाला, आज 2000 रुपये क्विंटल तुमचा कोणताच भाजीपाला विकत नाही, तो पण नीट अभ्यास करा मित्रांनो। फार झालं तर आज मिरचीला मार्केट आहे, इतर टमाट्याचं पुरे, म्हणजे टमाट्याला वर्षभर शेतकरी उभे राहून फार कंबरडं मोडून गेलं तरी टमाट्याला बाजार नाही, फक्त टमाट्याला सुरुवातीलाच बाजार मिळतं, नंतर सगळा कचरा होऊन जातो। तसं शेवगा शेतीचं नाही, शेवगा शेती एकदा शेंगा चालू झाल्यानंतर 6 ते 7 महिने शेंगा चालतात, तर टप्प्याटप्प्यानं तुम्हाला कुठंतरी बाजार सार लेवल होऊन जाते। तर मिनिमम समजा वर्षाचा हिशोब काढला तर सरासरी तुम्हाला 30 रुपयेच भाव पडू द्या, फक्त ॲव्हरेज काढणं आपलं महत्त्वाचं आहे। तेही ॲव्हरेज निघलं तुमचं, समजा 7-8 टनापर्यंत माल गेला तर तुम्हाला मिनिमम 30 रुपये सरासरी भाव पडला तरी चांगले पैसे होता, म्हणजे 1-1.5 लाख रुपये वर्षाकाठी राहतात। याच्यापेक्षा शेवगा शेतीचं नियोजन करणं आणि बाकीच्या गोष्टी, म्हणजे जो जेवढा आपल्याला खर्च कमी करता येईल ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि बाजार कमी झाले हे सगळे आता शेतकऱ्यांची तेच चालू आहे, बाजार कमी झाले फक्त एक 8 ते 10 दिवस दम धरा मित्रांनो, हाय त्या शेंगा विकत राहा, कारण झाडावर लोड ठेवू नका, कारण झाडावर लोड आला तर झाड कोमत जाईल, म्हणजे झाडाची पानगळ होणे,
झाडाला जे नवीन फुलं लागणार ते गळून जाणे, जी सेटिंग होणार ती होणार नाही. तर याच्याकरता आलेला माल तोडत राहा आणि शेंगा विकत राहा 20 रुपये किलो. पण हा भाव भरपूर आहे, कारण माल तुमचा डबल निघतो आहे आज. जो हिवाळ्यात समजा आपला पूर्ण क्षेत्राला चक्कर देऊन पण ना 5 क्विंटल निघत नव्हता, म्हणजे 500 किलो निघत ना, आज इथं 5 गल्ल्यात 500 किलो निघतोय. हा फरक आहे, क्वांटिटी वाढलेली आहे आपली, त्याच्यामुळं रेट थोडे कमी असले तरी पैसे आपल्याला बरोबर मिळत आहे त्या हिशोबानं, असं माझा अनुभवानुसार मी बोलतोय. तर गमतीचा भाग कसा आहे, मला हसू आला होता की रेट जेव्हा डाऊन होतो 20 रुपये होतो 18 रुपये तेव्हा सगळे शेतकरी फोन करतात, पण कधी कोणत्या शेतकरीने असा फोन नाही केला की सर 80 रुपये रेट भेटला आहे, भरपूर पैसे झालेत बरं का, किंवा 40 रुपये रेट भेटतोय, भरपूर माल निघतोय आणि आय एम व्हेरी हॅपी. की असा हॅपी शेतकरी आम्हाला नाही मिळाला अजून, शेवगा शेतकरी की जो आम्हाला फोन करेल त्यावेळेस कोणाला आठवण येत नाही आमची चांगला रेट भेटेल तेव्हा. पण जेव्हा रेट डाऊन होतो, मार्केट डाऊन होतो, किंवा अवकाळी पाऊस होतो आणि फुलगळ सगळी होऊन जाते, शेंगा खराब होतात, तेव्हा आवर्जून फोन केला जातो. म्हणजे जेव्हा अडचण येते तेव्हाच फोन येते, पण जेव्हा हॅपी असतो, चांगली गोष्ट असते, चांगला उत्पन्न होतं, समजा 1,00,000, 2,00,000, 5,00,000 उत्पन्न एका सीझनमध्ये होऊन जातं, तेव्हा कोणी शेतकरीने आम्हाला फोन करून आवर्जून सांगितलेलं नाही की सर 80 रुपये रेट भेटतो आम्हाला, मजा आ गया असं कोणी फोन करत नाही आम्हाला, शकतो का करत नाही मला माहीत नाही, पण ह्या गोष्टीसोबत शेअर करा, त्या गोष्टी ऐकल्याने आम्हाला रात्री शांत झोप लागेल, विसरून जातं ते आपल्याला. त्या काळात खरंच शेतकरी मित्रांनो तुम्ही विसरून जाता आम्हाला, आणि तेव्हासुद्धा थोडंसं आठवण काढत जावं, 2 सेकंदाचा 2 मिनिटाचा एक फोन करत जावं की चांगला रेट झाला आहे आणि आम हॅपी, एवढं बोललं तरी आम्ही आनंदी, आम्ही समाधान होऊन जा. आम्हाला काही कोणाकडून चांगले तुम्हाला रेट मिळाले आम्ही कोणाकडून पैसे मागत नाही, किंवा तुमचा 10 रुपयांचा जरी रेट माल गेला तरी आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही आहे, त्यावर इथे व्यवहार नाही आहे आपल्या दोघांमध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये किंवा थिंकिंग मॅन आरजीमध्ये. व्यवहार फक्त एका ठिकाणी येतो बियाण्यांसाठी, त्यासाठीसुद्धा आम्ही कधीच आग्रही नसतो. त्यामुळं तुम्हाला मार्गदर्शन करणं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट काम करतो. यूट्यूबसुद्धा आपलं फ्री ऑफ कॉस्ट आहे, यूट्यूबवरून आमचं इन्कम जर तुम्ही पाहाल तर आमचे मोबाईल्सवर रिचार्ज होत नाहीत, एवढं इन्कम आम्हाला यूट्यूबमधून भेटतं आहे. त्यामुळं व्यवहार जो आहे तो व्यवहार एका साईडला आहे, पण नुसतंच रेट डाऊन झाला म्हणून फोन करणे असं नका करू. रेट कोणत्याही भाजीपाला असू दे, कोणत्याही मार्केट असू दे, टमॅटो असू दे, टमॅटो कधीकधी आकाशाला शिवतात रेट आणि कधीकधी लोक कॅरेटच्या कॅरेट फेकून देतात, याचा अर्थ टमॅटो शेती खराब आहे किंवा चांग करू नये असं नसतं. सोयाबीनचं सोत असू दे, कधीकधी चांगला रेट मिळतो, कधी नाही भेटत रेट, रेट आपल्या हातात नाही आहेत, काम करणं आपल्या हातात आहे. शेवगा शेतकरी लागवडीपासून 6व्या महिन्यात आपलं उत्पन्न देतं, शिवाय 10 ते 12 वर्षे उत्पन्न देत राहतं. एका व्हिडिओमध्ये कोटमेसर आता मागाशी म्हणाले की सोनं देण्याची अंडी आहे त्यांची, वडिलांनी त्यांची कोंबडी, सोन्याची कोंबडी आहे, सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे. तर ही कोंबडी त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेली आहे, कारण त्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा 2001 मध्ये लागवड केली होती. तर शेवगा शेती तशा पद्धतीने एखादा भार फेल जातो, म्हणजे रेट भेटत नाही, 20 रुपये 10 रुपये रेट भेटतो, पण याचा अर्थ असं होत नाही की लगेच एक भार फेल गेल्यामध्ये लगेच शेवगा शेती मी काढून टाकली, बिलकुल तसं करू नका. हे बहुवार्षिक पीक आहे, त्याला द्या वेळ, द्या थोडासा, थोडं मजबूत होऊ द्या, झाडाच्या फांद्या व्यवस्थित होऊ द्यात. तुम्हालाही नॉलेज घ्यायला वेळ लागतो, 6 महिन्यात का तुम्ही लगेच एक्सपर्ट होता शेवगा शेतीत असलेल्या भागणे, काहीतरी चुकीचं करून काहीतरी 22 वर्षापासून मी अजून शिकूच राहिलो. हां, हे बघा 22-23 वर्षापासून शेती करता तरी अजून यांचं शिकणं चालूच असतं. अजूनही आमची बऱ्याच वेळा चर्चा होती ना, तर सर असं करू, आपण तसं करू, आमचे सर प्रयोगशील आहेत त्यामुळे ते प्रयोग करत राहतात. आम्ही दोघं अंडरस्टँडिंग करून थोडंसं माझ्याकडे जे काही नॉलेज आहे त्यांच्याकडे जे नॉलेज आम्ही फ्युजन करून थोडंसं प्रयोग करत राहतो त्याच्यामध्ये. तर अजून शिकणं चालूच आहे, त्यामुळं थोडा वेळ द्या शेवगा शेतीला. शेवगा शेती काही फेल जाणारीच अशी भाग नाही आहे, अजूनही म्हणतो मी, अजूनही शेवगा शेती अपारंपरिक शेतीच आहे, पारंपरिक शेतीमध्ये आलेली नाही आहे. खूप कमी प्लॉट आहेत, बऱ्याच लोकांनी शेवगा शेती व त्या जसं यूट्यूबवर पाहतो आपण, एका एकरमधून 10 लाख, 1 एकरमधून 25 लाख 35 लाख 40 लाख झाले अजून, यांना झालेलं नाही अजून. आणि आय डोंट नो की त्यांच्याकडे पावते, त्यांनी पावते प्रोड्यूस कराव्यात किंवा मी त्याच्यावर आयुष्य दाखवत नाही, पण मला नाही आवडत की प्रॅक्टिकली एवढं काही शक्य आहे. किंवा एखाद्या व्हिडिओचं टायटल किंवा ते थंबनेल असतो ना, थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनण्यासाठी 1 एकरमध्ये 35 लाख हे वाचलं जेव्हा आपण यूट्यूबच्या याच्यामध्ये पाहतो, अरे 1 एकरमध्ये 35 लाख, मग आपण क्लिक करतो. कदाचित ते व्हिडिओचे व्ह्यूज वाढण्यासाठी कदाचित थंबनेल त्यांनी वापरलं असेल, पण प्रॅक्टिकली त्या 35 लाखामध्ये काही नसतं. 35 लाखाचं त्यांना इन्कम झालं असं ते असं यूट्यूब चॅनल बनवत, यूट्यूब बनवून असं दाखवत नसते बसले. शेतकऱ्याची मेंटॅलिटी सांगतो मी तुम्हाला, शेतकऱ्याला जर एखाद्या उत्पन्न झालं जबर 35 लाखाचं उत्पन्न झालं तर तो बाजूच्या शेतकऱ्याला सांगत नाही. बरोबर, दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं. औषधाची बाटलीतलं लेबल काढून औषध मारलं, लेबल ते किस्सा मला सांगितलं होते. एवढं शेतकरी दयनीय अवस्था आहे की मला जर तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला सांगा जी आहे महाराष्ट्रात ते दुर्दैव. पण मला वाटत नाही 35 लाख 20 लाख किंवा 1,000 शेंगा देऊ शकेल कोणी, आय डोंट नो, ऑल द बेस्ट. पण मला नाही वाटलं, आपल्याकडे चक्करच झालं नाही, बरेच शेंगा वाळून गेले फाट्या मोडून, शेंगा तुटून फांद्या तुटून चालल्यात, एवढं माल आहे. माल क्वांटिटी आहे ना, रेट कमी आहे म्हणून काय झालं, क्वांटिटी आज आज ते म्हणलं की दर 1 दिवसाला किंवा 2 दिवसाला मला 5,000 रुपयाचं अंडं ही सोन्याची कोंबडी देते, 5,000 रुपये त्यांच्या घरात येतात शेवगा शेतीमुळे. आज ठीक आहे रेट कमी आहे, हाच रेट जर आज 20 रुपयाचा रेट आहे म्हणून 5,000 येत आहेत, 40 रुपयाचा रेट असला 10,000 आले असते,
येतील, त्यांनी 40 सुद्धा माल विकलेले याच्या अगोदर, क्वांटिटी कमी होती पण 40 सुद्धा विकली. सुरुवात 90 झाली या वर्षी, या वर्षीचा सीझन त्यांनी 90 ने सुरुवात केली, आता 20 सुरुवात झालं, आपलं ओपनिंग झालं, नंतर 80, 85, 70, 75, 65, 65, 40, 35, आता 20, आणि आता परत वाढत जाणार आहे आपला आकडा. तुम्हाला सांगतो मी, आज महिन्याला यश शेवगे बाजार 40 रुपये राहणार, परत 50, आणि ऑगस्टपर्यंत हेच बाजार 70, मग नंतर उच्चांकी भाव शेअर मार्केट. त्यामुळं तुमचा 50 जरी माल गेला, 70 माल गेला, चांगला चांगल्या रेटने माल गेला, 30 रुपये भाव धरला मिनिमम. हो खरं. आणि सर आपण गेल्या 3 वर्षापासून एक प्रयोग केला, तुम्हाला मागं पण बोललो मी, बुवा बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणणं होतं झाडावर जाता, आपले पण झाडावर जाता. आडवी फंदीचं बोलतोय का? हा आपण बोलत ते नंतर बोलत, या व्हिडिओमध्ये आपण रेटचंच बोलतोय, ते आपण नंतर बोलत या विषयावर, कारण तो एखाद्या व्हिडिओमध्ये थोडक्यात बोलण्याचा विषय नाही येतो. छोटासा प्रयोग कोटमेसरांनी केला, याच्यावर आपण व्हिडिओ बनवतो, जेणेकरून जास्तीत शेंगा कशा घेतील एका झाडाला, त्याचा प्रयोग त्यांनी केलेला आहे. आमचं याचं डिस्कशन झालं होतं, पण आम्ही मी त्यात इन्वॉल्व नव्हतो, यांनी स्वतः केला प्रयोग, तो त्या प्रयोग काय केला त्यांनी तो तेही सांगतो, पण त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगूयात आपण. या व्हिडिओमध्ये ते क्लब करणं योग्य नाही. 20 रुपयाचा रेट भेटलाय तरी घाबरू नका, माल आला माल काढत राहा, मार्केटला जाऊ द्या, झाडावर पण लोड येणार नाही, झाड तजीला ठेवा आणि शेवग्याला पाणी देत राहा. दर 3 दिवसाला 2 दिवसाला त्याला 2-2 तास ड्रिप चालवा, म्हणजे पुढली सेटिंग पण होईल. नवीन डेअर येतील आता, कारण आपण म्हणतो ना चैत्र पौर्णिमा आल्यावर झाडाला पालवी फुटते. आता लिंबाचे झाड बघा तुम्ही, पूर्ण लिंबाला बहार आलेलं आहे, फुलं आलेले आहे, तसंच शेवग्याचं 8-10 दिवसांनी तेच होणार. पाणी द्या भरपूर, असं ज्यांच्याकडे पाणी त्यांनी पाणी चालू करा, स्प्रे करा, व्यवस्थित नियोजन करा, कारण एवढ्या 2-4 दिवसात ढगाळ वातावरण, आळीचा पण प्रॉब्लेम आला. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले, आपण त्यांना पण ते सांगितलं काय करायचं, आणि आपले ऑलरेडी 500+ जे व्हिडिओ झालेले, आपण यावर्षी काही जास्त व्हिडिओ पण बनवले नाही. आता हे भाव पडल्यामुळं आपल्याला गरज पडली व्हिडिओ बनवायची, आणि सर्व शेतकरी ते व्हिडिओ बघूनच सगळं त्यांचं नियोजन चालू आहे आणि एकदम व्यवस्थितपणे करताय. 500 व्हिडिओ आहेत आपले, तुम्ही जर वही आणि पेन घेऊन बसलात ना, तर लागवडीपासून ते माल काढण्यापर्यंत सगळे तुम्ही जर नोट्स तयार केले आहेत, समजा फुले येण्यासाठी आपण बूम फ्लॉवर सांगतो, नायट्रोबिंजिन फवारायचं, किती प्रमाण घ्यायचं, ते नोट्स जर काढलेत ना, तर तुम्ही शेतीमध्ये एक्सपर्ट होणार, 100% एक्सपर्ट होणार. तुम्ही भले ते नॉलेज इतरांना द्या किंवा नका देऊ, पण तुमच्या ॲटलीस्ट प्लॉटमध्ये वापरा आणि त्याचं जास्त जास्त उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करा. त्यामुळे बिलकुल रेटला बिलकुल घाबरू नका, कारण रेट आपल्या हातात नाही आहेत. आणि जर 40-50 रुपये रेट भेटला, चांगले पैसे झाले, तरी आम्हाला फोन करा अशी माझी एक विनंती आहे, की तेव्हासुद्धा फोन करा, फक्त रेट डाऊन झाले म्हणूनच फोन नका करू. रेट सगळ्या शेतीचे सगळ्या माल शेतमालाचे रेट डाऊन होत असतात आणि आकाशासह भिडत असतात. तसा 200 रुपयासह रेट शेवगळ भेटतो आणि 20 रुपयासह रेट भेटतो. त्यामुळे काही याच्यामध्ये शॉक होण्याचं काम नाही आहे, आश्चर्यचकित होण्याचं काम नाही आहे, नाराज होण्यासुद्धा काम नाही आहे. शेवगा शेती करत राहा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि चिकाटी ठेवा, कारण जसं सर म्हणले, 1 महिना थांबा, 1 महिन्यापर्यंत रेट वाढणार आहेत. 30 रुपये 40 रुपये भेटला तरी आपल्याला खूप परवडणार शेती. 20 रुपयाचा रेट जो आहे तरीसुद्धा शेवगा शेती परवडलेली आहे, परवडते आहे. सरांनी कटिंग केलेली नाही आहे, 20 रुपयाने माल पाठवत आहेत, जिद्दीनं माल पाठवत आहेत, कारण त्यांना परवडते अजूनही. ठीक आहे, कारण मी 2 रुपये किलो विकलेलं आहे, त्याच्यामुळे 20 रुपये खूप झाला.